नमस्कार. या व्हिडिओ मध्ये आपण 10वी मध्ये जो फिजिक्स वरती क्वेश्चन्स विचारले जातात, स्पेशली प्रॉब्लेम्स, ते प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूया आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. मित्रांनो, हा पहिला क्वेश्चन आहे. स्टेटमेंट अगोदर वाचणं गरजेचं आहे. स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे अँड रेफ्रिजरेटर हॅव्हिंग अ पॉवर रेटिंग ऑफ 350 वॅट इज ऑपरेटेड फॉर 10 आवर्स. आता अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही फर्स्ट वर्ड पासून पहिला फुल स्टॉप जिथपर्यंत येतो तिथपर्यंत एक स्टेटमेंट घ्यायचं आणि या बेसिसवरती सर्वात अगोदर आपण लिहायचा तो म्हणजे गिव्हन डेटा, म्हणजे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते अगोदर आपण नोट डाऊन करू. बघा, त्याने काय दिलेलं आहे. एक रेफ्रिजरेटर आहे ज्याची पॉवर रेटिंग आहे 350 वॅट. पॉवर माहिती आपल्याला, ते आपण डिनोट करतो पीनी. म्हटलं तर तुम्ही पॉवर असेल तर तरी चालेल. पॉवर इज इक्वल्स टू दिलंय 350 वॅट. बर, किती वेळ चालतो तो. इट इज ऑपरेटेड फॉर 10 आवर्स डेली, म्हणजे टाइम जो ऑपरेशनचा आहे तो दिवसाला किती तासाचा आहे, 10 आवर्स. ओके, चालेल. त्याने विचारलंय काय बघा, फुलस्टॉप. कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हे इथे लिहितोय. विचारलेलं आहे त्याने कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे मी ई असं लिहू शकतो त्याला. विचारली आहे कशासाठी, टू ऑपरेट इट फॉर अ मंथ ऑफ 30 डेज, म्हणजे 30 दिवसाला हा किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतोय आणि त्याचं बिल किती येऊ शकतो. आणखी एक डेटा काय दिलाय बघा त्याने, द रेट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज 3.40 पर kWh, म्हणजे प्रत्येक किलोवॅट आर साठी एनर्जीचा रेट किती आहे, 3.40. म्हटलं तर आपण तो पण लिहूयात, रेट किती दिलाय, 3.40 kWh, त्याला आपण म्हणतो किलोवॅट आर, म्हणजे एका तासाला किती किलोवॅट कन्झ्युम. ओके, आता गिव्हन डेटा आल्यानंतर सर्वात अगोदर बघायचं आपला इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये दिली. बघा त्यांनी 3.40 कशामध्ये आहे, kWh, म्हणजे किलोवॅट मध्ये दिलाय. आणि इथे पॉवर रेटिंग आहे ती म्हणजे 350 वॅट मध्ये दिले वॅट मध्ये, आणि रेफरन्स आहे किलो वॅट मध्ये, म्हणजे सगळ्यात अगोदर आपण जी काही पॉवर दिलेली आहे त्याला आपण कन्वर्ट करूयात किलो वॅट मध्ये. कसं कन्वर्ट करणार, तर नेहमी लक्षात ठेवायचं 1 किलो वॅट म्हणजेच असतात 1000 वॅट. 1 किलो वॅट इज इक्वल्स किती असतात, 1000 वॅट. मग मला जर 350 वॅटला किलो वॅट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करू शकतो मी, पॉवर इन किलो वॅट इज इक्वल्स टू 350 वॅट एज इट इज दिलं, त्याला कशाने डिवाइड करणार तुम्ही, त्याला डिवाइड करायचं 1000. नेहमी लक्षात ठेवायचं त्याला कशाने डिवाइड करायचं, 1000 ने डिवाइड करूयात. हा 0 हा 0 कॅन्सल होईल. आता 35 डिवाइडेड बाय 100 किंवा 35 डिवाइडेड बाय 100 म्हणत आपण, तर 100 101 100 म्हणजे हा 0 गेला पॉइंट. ओके, आता किती येऊ शकतो आपल्याकडे, 350 ला आता डिवाइड करायचं आपल्याला कशाने, 100 ने. तर 100 ने डिवाइड केला तर किती येऊ शकतं आपलं आन्सर, बरोबर आहे, किती आन्सर येऊ शकतं, 0.35. ओके, म्हणजे पॉवर किलो वॅट मध्ये किती आली आपल्याकडे, 0.35 किलो वॅट. का किलो वॅट मध्ये कन्वर्ट केलं, कारण त्यांनी आपल्याला जो रेफरन्स दिला तो कशामध्ये दिला, kWh, म्हणून आला तो किलो वॅट. ओके सर, हे झालं एक टॉप. आता टाइम किती दिलाय तो, 10 तासाचा, म्हणजेच प्रत्येक तासाला किती एनर्जी कन्झ्युम होते, 0.35. आपल्याला किती तासासाठी फाइंड करायचे, 10 आवर्स साठी. म्हणून मग आपण काय करू शकतो, तर आपण लिहूया तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी, कारण त्याने विचारले आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीच. इलेक्ट्रिकल एनर्जी काय कन्झ्युम्ड, बर, हे किती दिवसासाठी, अगोदर एका दिवसासाठी घेऊयात आपण, कंसात लिहूयात 1 डे इज इक्वल टू. आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट आपल्याला माहित आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ काय असतो, पॉवर इंटू टाइम. नेहमी लक्षात राहू द्या काय युनिट आहे त्याचं, किंवा फॉर्म्युला काय आहे, पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. बरं, पॉवर किती आहे आपल्याकडे, 0.35 किलोवॅट, आणि टाइम किती दिलाय बघा, 10 आवर्स. इथे मी लिहितोय 10 आवर्स. आता 0.35 ला जर 10 ने मल्टिप्लाय केला तर किती येऊ शकतं आन्सर आपलं, 3.5. किती येणार आहे, 3.5, कारण 1 शून्य इथे टाकून द्या, 3.5. कशामध्ये आला होता हा, किलो वॅट
आर्स मध्ये, आलं किलो वॅट आर्स मध्ये. पण हे किती दिवसासाठी आहे? फक्त एका दिवसासाठी आहे. फक्त किती दिवसासाठी? एका दिवसासाठी. आता त्याने किती दिवसासाठी विचारलंय बघा आपल्याला, कॅल्क्युलेट द एनर्जी फॉर 30 डेज, 30 दिवसासाठी किती एनर्जी तो कंझ्युम करेल आणि त्याचं बिल किती असेल हे त्याने विचारलेलं आहे. मग काय करणार होता पुढच्या स्टेप मध्ये आपण? तर पुढच्या स्टेप मध्ये आपण लिहूया त्या ठिकाणी काय लिहिणार सर, तर सेम प्रोसेस, इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड, आता किती दिवसासाठी? आता 30 दिवसासाठी घेऊयात, फॉर 30 डेज इज इक्वल टू, एका दिवसासाठी किती आली होती? 3.5. 30 दिवसासाठी म्हणजे काय करावं लागेल? त्याला 30 ने मल्टिप्लाय करायचं. तर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर काय होऊ शकतं बघा, मी 0 अगोदरच येतोय. आता 3.5 ला 3 ने मल्टिप्लाय करूयात, 5 5 3 15 एक आला रिमाइंडर, आणि 3 3 9 आणि 1 10 म्हणजे आला 1050. आता याच्यामध्ये 1 पॉइंटनी देऊन टाकायचंय, म्हणजे 1 पॉइंटनी जर आपण इथे डॉट दिला तर किती येणार आहे आपल्याकडे? 105. कशामध्ये सर? किलोवॅट आर मध्ये. मल्टिप्लिकेशन लक्षात आलं? कशामध्ये आलं हे? 105 किलोवॅट आर्स मध्ये. आता एक नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट, गोष्ट काय सर? तर गोष्ट एवढी सिम्पल आहे, 1 किलोवॅट आर म्हणजेच 1 युनिट असतो. 1 किलोवॅट आर म्हणजेच काय असतो? 1 युनिट. जर असं असेल तर मग काय होऊ शकतं? तर असं असेल तर काय म्हणू शकतो आपण? जर 105 किलोवॅट असेल तर किती युनिट झाले आपले टोटल? 105 युनिट्स. टोटल युनिट्स किती पडले तुमचे? 105 युनिट्स. ओके, आता 105 युनिट जर आले असतील, ओके, आता 105 युनिट आले असतील तर आपल्याकडे एनर्जीचा रेट त्यांनी दिला होता बघा पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं बघा त्यांनी, द रेट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी किती दिलाय? 3.40 पर किलोवॅट आर, म्हणजे प्रत्येक एका युनिटचे प्राइस किती आहे? 3.40 आहे. आपल्याकडे टोटल युनिट्स किती आले? 105 युनिट. म्हणजेच आता आपण लिहू शकतो का फायनल आन्सर, कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, कॉस्ट ऑफ काय सर? इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू किती युनिट्स आहे टोटल? 105. एका युनिटचा रेट किती दिलाय? 3.40. करायचं मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन करताना अगेन सेम प्रोसेस, 0 ला 0 तर टाकून द्या. आता 3.4 नी कशाला मल्टिप्लाय करायचे? 105 ला. मल्टिप्लिकेशन करताना साईडला काय करायचं? 105 लिहून टाकायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचे 34 नी. 3.4 नी नाही, 34 नी. करूयात मल्टिप्लिकेशन बघा, 5 4 20 हा 2 झाला, 4 0 0 2 ऍज इट इज राहील आणि हा 4 1 4 प्लस टाकून देऊयात. आता 3 ने मल्टिप्लाय करा, 5 3 15 एक रिमाइंडर आला होता, 3 0 0 झाला 1 ऍज इट इज घ्या, 3 1 3 घ्या, करा ऍडिशन, 0 ला 0 घेतला, 5 आणि 2 किती झाले? 7. 4 ने 5 3 ऍज इट इज, म्हणजे मी इथे काय लिहिणार? 3 5 7 0 0 राईट सर. आता इथे बघा हा जो काही फ्रॅक्शन आहे तो किती डिजिट नंतर आला? 1 आणि 2 डिजिट नंतर. 1 2 डिजिट सोडा, हा इथं असेल फ्रॅक्शन. म्हणजेच टोटल कॉस्ट किती आली सर तुमची? 357 रुपये. किती कॉस्ट आली तुमची? 357 रुपये. ओके, तुम्हाला हा क्वेश्चनचं सोल्युशन समजलं असेल तर खूपच छान. अगेन काही डाऊट्स असतील तर तुम्ही इथे शेअर करा, मी त्याचा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला तो शेअर.